हो झाले की हो, सगळी तयारी झाली. बर आऊसाहेब, जरा बोलायचं होत या दोघींना. बोला की हो. तुम्हाला कधीपासून वकिलाची गरज पडली म्हणते मी. नाही तसं नाही आऊसाहेब, या वाड्यात काही गोष्टी घडत आहेत ज्या मला योग्य वाटत नाहीयेत म्हणून बोलायचं होतं. बोला, काय सांगायचंय तुम्हाला? आऊसाहेब, तुम्ही अनयला त्या मुलीला वाड्यावरती आणायला सांगितलं. अनयनी हे अशा प्रकारे लग्न करून आपल्या सगळ्यांचं नाक कापलंय. काल परवापर्यंत त्या मुलीची आजी वाड्यावरती कामाला होती आणि आज तिच्या स्वागताची हा वाडा तयारी करतोय. हे तुम्हाला योग्य वाटतंय? अलग, तुमच्या आई साहेबांच्या निधनानंतर आम्ही या वाड्यात आलो तेव्हा आमच्याबद्दलही असेच प्रश्न विचारले गेले असतील ना? आऊसाहेब, तुमची गोष्ट वेगळी होती, त्यावेळची परिस्थिती वेगळी होती. त्यावेळेला जी अराजकता माजली होती ती संपवण्यासाठी वाड्याला तुमची गरज होती. तो निर्णय अण्णासाहेबांचा होता म्हणून त्यावेळी प्रश्न विचारले गेले नाही. मग आताही असंच समजा की हा निर्णयही अण्णासाहेबांचाच आहे. काय? हो, आम्ही जरी या वाड्याच्या आऊसाहेब असलो तरी अण्णासाहेबांच्या शब्दाच्या पुढे आम्हाला महत्व नाही. पण अजूनही आम्हाला आमच्या पतीच्या शब्दाला मान द्यायला येतो आणि आम्ही तो देतो. आऊसाहेब, मान्य आहे निर्णय अण्णासाहेबांचाच होता, पण तुम्ही त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला असता तर का तुम्हालाही असं वाटतंय की त्या मुलीने वाड्यात यावं? रमेश, सुटलेला बाण परत येत नाही बघा. अनय राजेंनी बाण सोडलाय, पण आत्ताचा प्रसंग किती ताणायचा हे आमच्या हातात आहे. तशाही लग्नाच्या गाठी सहसा सुटत नाही. आता काही जणांच्या बाबतीत तसं नसतं म्हणा, पण सामान्यतः तसंच असत. मग त्याचा आपण आदर नको राखायला? काय पटतंय ना?